रत्नागिरी जिल्ह्यातील पन्हाळके काझी बोरवाडी येथील घराला आग लागण्याचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. आज सकाळी 7 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. शशिकांत दत्ताराम पेडणेकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. घटनेच्या वेळी ते घरात एकटेच होते. रात्री ते आपल्या भावाच्या घरी आई वडिलांसोबत झोपले होते. सकाळी 7 वाजता देवपूजा करण्यासाठी ते आपल्या घरी गेले होते. मात्र अचानक घराने पेट घेतला आणि यात त्यांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची असून कुटुंबाचा पोशिंदा गेल्यामुळे पेडणेकर कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. तालुक्यातील पन्हाळेकाजी गावात शॉर्ट सर्किटमुळे शशिकांत पेडणेकर यांचे घर जळून खाक झाले आहे. या घटनेत शशिकांत पेडणेकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. एमएसईबीच्या गलथान कारभाराचा ते बळी पडल्याचे निष्पन्न झाले आहे. अजून किती बळी गेल्यावर एमएसईबीला जाग येईल अशी चर्चा सध्या दापोली तालुक्यात सुरू आहे. एमएसईबी पेडणेकर कुटुंबाकडे लक्ष देईल की नाही, पेडणेकर कुटुंबाला न्याय मिळेल की नाही, हाच खरा सवाल सध्या दापोली परिसरात निर्माण झाला आहे. कॅमेरामन नोमान काझीसह मी मुजम्मिल जैतापकर, MKN न्यूज, रत्नागिरी. स्टेशन अंतर्गत पन्हाळेकाजी गावातील बोरवाडी येथील राहणारे शशिकांत दत्ताराम पेडणेकर वय वर्ष 45 हे आपले गेली 6 महिने बंद असलेले घराचे दुरुस्तीचे कामासाठी आलेले. दुरुस्ती करून काल सकाळी 7:30 सुमारास देवपूजा करण्यासाठी गेलेले होते. दरम्यान एकटेच गेलेले असल्याने घरातील विद्युत प्रवाहातील शॉर्ट सर्किटमुळे घराला प्रथमतः धूर, नंतर आग होऊन घराचे कौले, लाकडी वासे, भाले यांना आणि प्लॅस्टिकला आग पसरून त्या आगीमध्ये ते अडकून घरातील सामान बाहेर काढण्याच्या ते नादामध्येच आपल्या आगीमध्ये चारी बाजूने वेढले गेले आणि त्या आगीमध्ये अडकल्याने ते पूर्णपणे आगीत होरपळून जागीच मयत झालेले. त्यांचे दरम्यान त्यांचे वडील स्वतः प्रत्यक्षदर्शी आलेले पण त्यांनाही त्यांना वाचवण्यात यश आलेलं नाही. आजूबाजूची विरळ वस्ती, पाण्याचा अभाव, त्यामुळं त्याच्या आगीच्या बचाव कार्य काही त्यांना होऊ न शकल्याने पूर्णपणे आगीत ते अडकून जागीच होरपळून मयत झालेले आहे. त्यांचे दुर्दैवी निधनामुळे त्यांचे कुटुंब, मुलगा मुंबईत असतो, पत्नी आजारी होऊन माहेरी असते, एकाकी त्यांनी लढ देण्याचा प्रयत्न केला परंतु ते आगीमध्ये अडकून होरपळून मयत झालेले आहे.